कुलदैवतेला आपण जावं असं नेहमी म्हटलं जातं, पण मुळात अनेकांना कुलदैवत आपलं कोण आहे किंवा कुलदेविता कोण आहे हे माहीतच नसतं, मग अशा वेळी त्यांनी नेमकं काय करावं? येस, नमस्कार. आज काही क्वेश्चन असे आहेत की जे आपण घेतलेले असतील की ज्यामध्ये आपल्याला नॉर्मल लोकांचे प्रश्न पण यातनं उत्तर देता यावं. हा एक त्यातला एक प्रश्न आहे, कुलदैवताचं पूजन करावं की नाही करावं आणि केलं तर फरक पडतो का नाही फरक पडतो, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आजपर्यंतच्या माझ्या 30 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये स्वतः मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना, ज्या लोकांना प्रत्यक्ष बघितलंय की जे अगोदर कुलदैवत काही लोकांना माहीत नव्हतं, मग त्या लोकांना कुलदैवत कळाल्यानंतर झपाट्यानं जी प्रगती झालेली आहे ती अनबिलिवेबल आहे. त्यामुळं आपण या वैज्ञानिक युगात कोण कुलदैवत, कुठं जाणार, कधी जाणार असं जे काही भावना ठेवतो, मेन जो ट्रान्सफॉर्मर आपल्या गाव आपल्या जवळपास ट्रान्सफॉर्मर, त्यातनं जो वीज आपल्या घरामध्ये येते, तसा हा मेन ट्रान्सफॉर्मर आपल्या पूर्ण कुलाचा असल्यासारखा आहे. आपले पूर्व, त्याच्याजवळचे पूर्वज या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एक दोन एनर्जी, एक फिमेल आणि मेल, ह्या दोघांचं एनर्जीचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्यातून मिळायलाच पाहिजे, तेव्हा तुमची ग्रोथ होते. म्हणून कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्या, कुलदेवता कोणती आहे हे माहीत करून घ्या आणि ह्यांना तुम्ही शरण जा, डायरेक्ट सरेंडर. जे काय याच्यापुढं होणार आहे हे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच मला चांगलं होऊ दे. वर्षातून एकदा, दररोज जा असं म्हणत नाही, वर्षातून एकदाच जा, मनोभावे जा, 100% सरेंडर करा. काय तुमचं उटी भरायचे आहे, काय करायचं आहे, जेवायला करायचं आहे, पूर्ण सरेंडर, पूर्ण मन तन मन.